आजपासून नव्या आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या तिमाहीची सुरुवात होतीये, त्यामुळे आजपासून देशभरात 6 मोठे आर्थिक बदल होणार आहेत आणि याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावरती होईल. कर्जाचे हप्ते, थर्ड पार्टी विमा, सोन्याचं हॉलमार्किंग करणं, बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल, अशा आर्थिक व्यवहारांमध्ये आजपासून मोठे बदल करण्याचा निर्णय झालाय. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, असे कोणकोणते निर्णय आहेत किंवा कोणकोणत्या निर्णयांची अंमलबजावणी आहे की ज्याचा परिणाम थेट तुमच्या आमच्या आयुष्यावरती होणार आहे? नंदा, सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर SBI जे कर्ज आहे ते आता महागलं आहे. त्याचा जो व्याजदर आहे त्या व्याजदरामध्ये आता वाढ होणार असल्याची माहिती मिळते. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे की बचत खात्यात किमान 25,000 रुपये आता ठेवावे लागणार आहेत. ॲक्सिस बँकेनं तो नियम लागू देखील केलेला आहे. अनेक आपले देशातले नागरिक आहेत ते इंडिया पोस्ट बँकेशी संबंधित व्यवहार असतात त्यांचे, तर ते व्यवहार देखील आता मागणार असल्याची माहिती मिळते. जे दुचाकी चारचाकीसह इतर मोठी जी वाहनं आहेत त्यांचा जो थर्ड पार्टी विमा होता तो देखील आता महागणार आहे. याचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आणखीन एक महत्त्वाचं, जिल्ह्यामध्ये आता जवळपास 32 नवीन जिल्ह्यांसह देशातल्या जवळपास 288 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग आता बंधनकारक होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात सोने व्यापाऱ्यांना नाराजी देखील व्यक्त केली होती. हे देखील आजपासून बंधनकारक होणार असल्याची आता माहिती मिळते. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG जे दर आहेत ते आता निश्चित होणार आहेत. त्यानुसार आजचा जर आपण दर पाहिला तर जवळपास 135 रुपयांना तो स्वस्त झाला आहे. मात्र या दरांमध्ये कमी जास्त प्रमाण जे आहे आता हे प्रत्येक महिन्याला होत राहणार आहे. अशा पद्धतीचे जवळपास 5 ते 6 एक महत्त्वाचे निर्णय येताना पाहायला मिळत आहेत. खास करून जे कर्ज आपण अनेक बँकांकडून सर्वसामान्य नागरिक घेत असतात त्यामध्ये खास करून SBI बँकेमध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आणि त्याच्या व्याजदरामध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते. अशा पद्धतीचे 6 निर्णय आजपासून महत्त्वाचे लागू होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होताना पाहायला मिळणार आहे. नंदा, निलेश, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.